अन्यथा आज आपण पेट्रोल डिझेलचे भाव वाढले म्हणून बोलतो पण काय अवस्था झाली असती हे सांगता येत नाही पण वेळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भाव वाढल्यानंतर देशामध्ये मोदीजींचं सरकार असं आहे की ज्यांनी दोन वेळा पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले आणि पेट्रोल डिझेलचे भाव कमी करताना केवळ एक्साइज कमी केला असं नाही कारण एक्साईज जर कमी केला चे जे पैसे मिळतात त्यातले एकावन्न टक्के हे केंद्र सरकारला मिळतात एकोणपन्नास टक्के हे राज्याला आपण पाठवतो केंद्र जमा आणि राज्याला पाठवतो त्यामुळे राज्याच्या हक्काचे पैसे नाही तर जो रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस आहे की जो केवळ सेस हा केंद्राचा आहे त्यातनं थेट दहा रुपये हे केंद्र सरकारने कमी केले आणि आपल्याला आश्चर्य वाटेल या दोन वेळेला केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्याकरता जी काही कपात केली आहे त्याचं केंद्राला नुकसान किती आहे दोन लाख वीस हजार कोटी रुपये दोन लाख वीस हजार कोटी रुपयाचं नुकसान सहन करून सामान्य माणसाला पेट्रोल डिझेल कमी भावात मिळावं असा प्रयत्न या इंटरनॅशनल क्रायसिसमध्येही केला आणि महाराष्ट्राचं सरकार मी काल सांगितलं मे महिन्यामध्ये एप्रिल फुल आपल्याला बनवत आहे याचं कारण महाराष्ट्रामध्ये आपण केवळ पेट्रोलवर टॅक्स लावतो असं नाही पेट्रोल डिझेलचं जे डीलर कमिशन आहे त्याच्यावरही आपण टॅक्स लावतो जो काही रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्राला जातो त्याच्यावरही आपण टॅक्स लावतो जो ऍग्रिकल्चर सेस जातो त्याच्यावरही आपण टॅक्स लावतो आणि त्यामुळे साहजिकच केंद्राने दहा रुपयांनी टॅक्स कमी केल्याबरोबर ऑटोमॅटिकली दीड रुपयांनी आपल्या इथला टॅक्स कमी झाला तर अनायसे पडो आणि दंडवत घडो अशा प्रकारे या सरकारने आम्ही टॅक्स कमी केला म्हणून सांगितलं मी लगेच माहिती मागितली दाखवा कुठे केलाय मग मला फायनान्स विभाग आणि सगळ्या त्या विभागातून सांगितलं की नाही साहेब निर्णय असा देता येत नाही म्हटलं का नाही देतायत म्हटलं नाही ते ऑटोमॅटिक झालाय ते, ते काय आम्ही कमी वगैरे केलं नाहीये आणि त्याचा इम्पॅक्ट किती आहे समजा पकडला तरी प्रॉफिट म्हणणं लॉस आहे पंचवीसशे कोटीचा दोन लाख वीस हजार कोटी आणि दोन हजार कोटी आपण हिशोब लावा पण यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे आता माझा सवाल आहे नाना पटोलेंना माझा सवाल आहे अजित पवारांना आणि माझा सवाल आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमतीवर रोज टाहो फोडताना आता पेट्रोल डिझेलवर केंद्राचा टॅक्स आहे एकोणीस रुपये आणि राज्याचा टॅक्स आहे एकोणचाळीस रुपये एकोणतीस रुपये एकोणचाळीस नाही हा वपिस जायगाई वो, वो राज्य कोयका लेकिन महाराष्ट्र के इतिहास में पहिली बार नेहमी असं व्हायचं की राज्याच्या टॅक्सपेक्षा केंद्राचा टॅक्स एक रुपया जास्त असायचा एक रुपया किमान आता पहिल्यांदा असं झालंय की राज्याचा टॅक्स एकोणतीस रुपये आणि केंद्राचा टॅक्स एकोणीस रुपये मग आता सांगा महागाई कोणामुळे